नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला वडापाव कसा करायचा ते दाखवणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा. म्हणजे काय होईल, आठवड्यातून 3 रेसिपी मी अपलोड करते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे रेसिपी बघू शकाल. तर वडापाव बनवण्यासाठी आपल्याला 2 वाटी बेसन पीठ लागणार आहे. मी 2 वाटी बेसन पीठ घेतले आणि 4 ह्या साईजचे मी मीडियम साईजचे मी बटाटे उकडून सालं काढून घेतलेले, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 छोटा तुकडा आल्याचा घेतला आहे आणि 6 ते 7 मी कढीपत्त्याची पानं घेतली, 2 पोहे खायचे चमचे आपल्याला तेल लागणार आहे, 1/2 वाटी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, 2 चमचे मी लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे, लसूण टेचून घेतलेला आहे, 1/2 चमचा आपल्याला हळद लागणार आहे, हा छोटा चमचा ओवा घेतला आहे मी 1/2 चमचा आणि हाच छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत 1/2 चमचे, 1/2 चमचा मी धने कुटून घेतलेले आहेत. तुम्हाला जर धने कुटून घालायचे नसेल तर 1 चमचा धने पावडर वापरली तरी चालेल, खायचा सोडा घेतला आहे मी आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात आधी आपल्याला हिरवी मिरची आणि आलं टेचून घ्यायचे. हिरवी मिरची आणि आलं मी टेचून घेणार आहे. आपल्याला शक्यतो हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण टेचूनच घ्यायचे, मिक्सरमधून काढायचं नाही आहे. मिरच्या मोठ्या आहेत त्यामुळे मी कट करून घेतल्या आहेत आणि आलंही मी थोडं कट करून घेते. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये टेचून घेऊ शकता किंवा पाटावर बंट्यावर, आणि अगदीच खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्येही तुम्ही जाडसर वाटून घेऊ शकता. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आपली मिरची आणि आलं कुटून झालेलं आहे, आता मी ते काढून घेते. साधारण 1-2 चमचे झालेले आहेत कुटून. मी आता पहिलं पीठ भिजवून घेणार आहे. एका बाउलमध्ये मी पीठ काढून घेते. आपण ह्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे चांगलं. पाणी थोडं थोडंच घालायचं आहे. आपण आधी हे पीठ भिजवून 10-15 मिनटं हे पीठ आपण बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे पीठ चांगलं भिजेल. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आधी. पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि पिठातल्या पूर्ण गाठी मोडून काढायच्या आहेत, गाठी ठेवायच्या नाहीत पिठामध्ये. पीठ भिजवताना चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे पीठ चांगलं हलकं होतं. अजून थोडं पाणी लागेल आपल्याला. असं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ भिजवायचं आहे, म्हणजे एकदम पातळ होत नाही. साधारण आपल्याला असं पीठ लागणार आहे, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. आणि आपण सोडा ज्यावेळेस आपण वडा तळायला घेणार आहे त्यावेळेसच आपण ह्यामध्ये सोडा घालायचा आहे. आता मी 10-15 मिनटासाठी हे पीठ असंच झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण वड्याची भाजी बनवून घेऊयात. मी पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. पोहे खायचे 2 चमचे, जास्त तेल नाही वापरणार. त्यामध्ये हा छोटा चमचा 1/2 चमचा मी ओवा घालते, तेल थोडं गरम होऊन देणार आहे. आणि छोटा 1/2 चमचा जिरे घालणार आहे. जिरे तडतडले की त्यामध्ये आपण लसूण घालायचं आहे. जिरे तडतडले त्यामध्ये मी लसूण घालते. लसूण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये मी
हिरवी मिरची आल्याची पेस्ट टाकणार आहे आणि कढीपत्ता पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये कुटलेले धणे घालणार आहे अर्धा चमचा. आपण बटाटे उकडून थंड करून घ्यायचे. जर गरम बटाटे घेतले आणि त्यामध्ये हा सगळा मसाला घातला आणि मीठ घातलं की त्याला थोडं पाणी सुटतं आणि वडे व्यवस्थित होत नाही, त्यामुळे बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचे. आता आपण ह्यामध्ये हळद घालूया. मी अर्धा चमचा हळद घालते आहे. पुन्हा छान मिक्स करून घेऊयात. हा मसाला मी एकदम बारीक गॅसवरती चांगला परतून घेते. आता आपला मसाला परतून झालेला आहे, मी गॅस बंद करते आणि आता आपण हा बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया मसाला. आता हे बटाटे आहेत ते आपण कुस्करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तो मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मी हातानेच बटाटे कुस्करून घेणार आहे. बटाटा कुस्करून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. आणि जे आपण मसाला तयार केलेला आहे भाजीचा तो आपण घालूयात. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भरपूर घालायची. मी लहान वाटी अर्धी वाटी घेतलेली होती आणि ही भाजी आता पूर्ण मिक्स करून घेऊयात. आपल्याला ह्या भाजीचे गोल गोल छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला गोल वडे आवडत असेल तर गोल करायचे आहेत, नाही तर मग असे गोल करून असे मध्ये चपटे करायचे आहेत थोडे. मी ह्या पद्धतीने सगळे गोल गोळे करून चपटे करून घेणार आहे. आता आपण ह्यामध्ये सोडा घालूयात आणि वडे तळायला घेऊयात. पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊयात. पीठ चांगलं भिजलं आहे आपलं, तेल तापलेलं आहे. आता आपण वडे तेलामध्ये सोडूयात. मी हाताने सोडणार आहे, तुम्ही चमच्याने सुद्धा सोडू शकता. बटाट्याची भाजी आपण अशी टाकायची आहे आणि वरतून पूर्ण डीप करून घ्यायची आहे बेसन पिठामध्ये आणि लगेच तेलामध्ये सोडायचे. आता हे वडे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत. आधी तेल तापेपर्यंत गॅस मोठा ठेवला आहे, आता गॅस मी बारीक केला आहे. वडे तळून झालेले आहेत, आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात. याच प्रकारे मी राहिले सगळे वडे तळून घेणार आहे. वडे तळताना साईडला जो चुरा राहतो त्यापासून आपण चटणी तयार करायची आहे. आणि वडे तळताना तेल जास्त घ्यायचं आहे. आपले वडे सगळे तयार करून झालेले आहेत. आता मी थोडं पीठ राहिले त्याचा असं चुरा करून घेते आहे, तळून घेते आहे, म्हणजे आपल्याला ह्यापासून चटणी बनवता येईल. आपला हा चुरा तळून झालेला आहे, काढून घेऊयात आणि आता आपण चटणी करूयात. आता आपल्याला वड्याची सुकी चटणी तयार करायची. त्यासाठी मी इथे थोडा वडे तळताना जो चुरा होता तळलेला तो घेतला आहे. तो मी मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे. साधारण एक छोटी वाटी घेतला आहे आणि हे चहाबरोबर आपण जे बटर खातो ते दोन बटर घेतले, ते थोडे कुस्करून टाकते मी. आणि 5-6 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्यांची सालं काढायची नाही आहेत, त्याही मी घेतले आहेत. इथे मी अर्धा चमचा रेग्युलर आपलं लाल तिखट घेतलेले आणि 1 चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतली, कलरसाठी वापरली. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता. अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतली आहे.
अर्धा चमचा मी काळं मीठ घेतले, आणि चवीनुसार आपल्याला थोडं आपलं रेग्युलर रोजचं मीठ आहे ते वापरायचं आहे. आता ही मी मिक्सरला चटणी फिरवून घेणार आहे. आपली चटणी वाटून झालेली आहे, आपण ती काढून घेऊयात. आता आपण हिरवी चटणी करायची आहे. आपली लाल सुक्की चटणी तयार करून झाली वडापावची, आता आपण हिरवी चटणी करूयात. आता वडापावची आपल्याला हिरवी चटणी करायची आहे, त्यासाठी मी इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे, दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक बटर घेतले आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1.5 चमचा साखर घेतली आहे, 1 चमचा लिंबाचा रस घेतला आहे, चवीनुसार मीठ घेतले आणि थोडं पाणी लागणार आहे आपल्याला. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेऊया. दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी मिरची कमी किंवा जास्त घेऊ शकता. लसूण घालूयात, साखर घालूयात, मीठ घालूया चवीनुसार आणि 1 चमचा लिंबाचा रस. आता मी आधी हे सगळं फिरवून घेणार आहे थोडं पाणी घालून. आपण चटणी वाटून घेतली आहे, आता त्यामध्ये 1 बटर मी कुस्करून घालणार आहे आणि पुन्हा मिक्स म्हणजे चटणी जरा घट्ट होईल. आता आपण ही चटणी काढून घेऊया. आता आपले वडे तयार करून झालेले आहेत, दोन्ही चटण्याही तयार करून झालेल्या आहेत आणि मी हिरवी मिरची पण तळून घेतलेली आहे आणि हा थोडा वडे तळून थोडं पीठ राहिलं त्याचा चुरा तयार करून घेतलेला आहे. आता आपण पावला हिरवी चटणी लावून घेऊयात. हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. आता त्यावरती मी हा थोडा चुरा घालणार आहे आणि ही आपली सुकी लाल चटणी घालायची आहे. वडा ठेवायचा आहे, पुन्हा वरती आपण थोडीशी सुकी लाल चटणी घालायची आणि हा आपला वडापाव तयार करून झाला आहे. सेम मी हा वडापाव पण तसंच तयार करून घेणार आहे. चटणी आपली हिरवी लावून झालेली आहे, थोडा चुरा, त्यावर थोडी सुकी लाल चटणी आणि वडा, त्यावर पुन्हा एक थोडी सुकी लाल चटणी घालणार आहे आणि हाही वडा आपला तयार करून झालेला आहे वडापाव. आपला वडापाव तयार करून झालेला आहे. सोबत तळलेल्या आपल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की वडापाव तयार करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.